नगर शहरामध्ये वारंवार बिबट्यांचा वावर आढळून येत आहे. काल रात्री सुद्धा सारसनगर भागामध्ये बिबट्या आढळल्याची बातमी सर्वकडे पसरली होती. त्यानंतर वन विभागाने तात्काळ तिथे जाऊन पूर्ण शहानिशा केली, परंतु बिबट्याचा वावर आढळून आला नाही. याच्या आधी केडगावमध्ये देखील केडगावमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून त्यावेळी वन विभागाने बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलं होतं. आज आपण थेट वन विभागाचे अधिकारी सुवर्ण माने मॅडम यांच्याशी तात्काळ चर्चा करूया की या बिबट्या जर आढळलेला आहे की त्याला पकडण्यासाठी काही संरक्षण केलेले आहे का, काही नागरिकांसाठी काही सुरक्षेचे हे केलेले आहे का? बिबट हा आपला वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार शेड्यूल वन ॲनिमल आहे. त्यामुळे कायद्याने बिबट वन्य प्राण्याला फार संरक्षित केलेलं आहे. आपण आता म्हटल्याप्रमाणे मागील एक महिन्यापासून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये केडगाव या ठिकाणी लेपट लोक उपस्थित आला होता. त्याला आपण यशस्वीरित्या रेस्क्यू केलं. त्यासोबतच गायकेमळा असेल आणि आता सारस नगर असेल या ठिकाणी लेपट हा भक्ष्याच्या शोधात येत आहे. म्हणजे तो शहरामध्ये थांबत नाही आहे, परंतु भक्ष्यासाठी किंवा जे काही कचऱ्याचं प्रमाण असेल त्याच्यामुळं लोक वस्तीला हे डुकरं आणि आपले कुत्र्यांच्या त्यांना सहज शिकार मिळते. शिकारीच्या वेळेस येताना लोकांना तो दिसतो आणि लगेचच तो वापस जातो. शहराच्या कडेने प्रामुख्याने आपल्याकडे ऊसाची शेती असल्यामुळे त्याचा प्रामुख्याने आदिवास बनलेला आहे. निश्चितच आत्ता मग त्या बिबट्याला आत्ता जो वावर सारसनगरमध्ये आढळून आलेला आहे किंवा गायकेनगरमध्ये आढळून आलं आहे त्याला पकडण्यासाठी कुठे कोणत्या प्रकारचे तुम्ही पिंजरे वगैरे कुठं लावलेले आहेत की किंवा वन विभागाच्या वतीने तिथं पूर्ण काही संरक्षण? आता कालच्या रात्रीच्या घटना तर अजून आपल्याला आपण हे करत आहोत, परंतु तिथं ITIचं कॉलेज असल्यामुळे आपण अति दक्षता घेत आहोत. प्राचार्य सरांची सुद्धा आपली तालुका स्तरावरची जी टीम आहे त्यांना भेटली. त्या ठिकाणी आता सुद्धा आपण एक सर्च ऑपरेशन करून लेपटचं कुठं आदिवास आहे का हे पाहत आहोत. त्यासोबत गायकेमाळ्यामध्ये आपल्याला पगभार काढून आले होते त्याचे. त्या ठिकाणी लोकांच्या मागणीनुसार आपण पिंजऱ्याची मागणी होती तर लावलेला आहे, परंतु पिंजरा लावून त्याला बंदोबस्त करणं हा काही त्याच्यावरचा मला वाटतं कायमस्वरूपी उपाय नाही. परंतु लोकांनी काळजी घेणं, दक्षता घेणं हे स्वतःच्या संरक्षणासाठी हे मी या निमित्ताने लोकांना आवाहन करते. निश्चितच धन्यवाद मॅडम. आज आपण ऐकलं असेल की पूर्णपणे बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने सर्व कर्मचारी व आपले कार्यरत आहे. याच प्रकारे नागरिकांनाही त्यांनी आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त प्रकारे काळजी घेऊन आपले ज्या प्रकारे नागरिक आपले पूर्णपणे रस्त्यावर फिरू नये रात्रीच्या वेळी हे सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे. कॅमेरामॅन मोहसिन खानसह अनिकेत गवळी, न्यूज 24 मध्यगर.